मंडळी नमस्कार, मी सचिन गोरड आणि मी दीपाली गोरड। मंडळी, आज आम्ही फॅमिली सह निघालोय पाचगणी आणि महाबळेश्वरला फिरायला चाललोय सर्वजण। आणि आजचं विशेष असं की आज आम्ही घरनच मटण बनवून घेतलेलं आहे खायला, आणि ते मटण आज आपण जाता जाता रस्त्यामध्ये कोणत्याही ठिकाणी एक चांगलं डेरेदार थंडगार सावली असलेलं झाड बघून तिथं करणार आहे। तर मंडळी, आज थंडगार सावलीत जेवण करण्याची मजा काय असते, कशी असते, ते तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत। चला तर मंडळी आपला प्रवास करूया महाबळेश्वरला आणि पाचगणीला फिरायला जायला व आजचं थंडगार सावलीतील जेवण करायला। मंडळी, सध्या या आमच्या दोन्ही मुली झोपलेल्या आहेत, त्यांना भुका लागलेत असं वाटतंय। लवकरच आम्ही ते झाड शोधून त्या ठिकाणी जेवण करायला बसणार आहे। तर मंडळी, सध्या आपण रहमतपूरला पोहोचलोय, सकाळचे 11 वाजलेत। आता आम्हाला पोहोचायला किती वेळ लागतोय काय माहित नाही। तर मंडळी, बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपण आता हायवे सोडलाय, सगळं झालंय। एक डेरेदार अशी जांभळीचं आंब्याचं झाड आहे बघा। आता या ठिकाणी आता मी जेवण करायला उतरतो, तुम्हाला मी झाड दाखवतो अगोदर। हे पहा, जबरदस्त असं झाड आहे। या झाडाखाली आज आपण आता जेवण करणार आहे बसून। मंडळी, हे पहा, आज आम्ही आणलेलं जेवण। तुम्हाला मगाशी सांगितले व्हिडिओत आम्ही काय काय आणलंय म्हणून। आता आपण हायवे सोडलेला आहे, मस्त आंब्याचं झाड आहे बघा, कसं वाटतंय तुम्ही सांगा। या झाडाखाली बसून आज आपण जेवण करणार आहोत। हे पहा कसं वाटतंय लोकेशन, इकडं ऊसाची शेती आहे। हे आमच्या दोघे जण खूप भुकेजल्यात, कधी एकदा लोकेशनची वाट बघत होत्या, भुका लागलेत करून त्यांनी दमवलं। आता आम्ही या ठिकाणी जेवण कराय बसतोय। तुम्ही पहिले लोकेशन कसं वाटलं ते कमेंट करून सांगाच आम्हाला। आहे पा, म्हशीचा पण आवाज आलाय चांगलाच, इथं गाय म्हशीचा गोठा दिसतोय। मंडळी, या जेवण करायला, हे पहा आम्ही घरनं आणलेलं जेवण आहे। याच्यात आहे मटण आणि लाल भडक असा रस्सा, ही आहे बाजरीची भाकरी, मुलांसाठी हिरं हळदीचं मिठाचं मटण, भात आणि चपाती आणलेल्या आहेत। हे पहा गावरान बोकडाचं गावरान मटण। तर मंडळी, कसं वाटतंय आजचं नियोजन तुम्ही सांगा। आता आम्ही जेवण करायला चालू करतोय। हे पहा, मुलांना वाढायचं चाललंय, सिटूला वाढले। तुझ्या आवडीच आहे? हा, दीदीला आमच्या तिखट खायचं आहे पहा, तिला हळदी मिठातलं नको आहे म्हणते ती। हे पहा, हे सिटूच्या आवडीचं मटण तिने घेतलंयच। दीपाचं वाढायचं काम चाललंय। हा बघा शेतातला ट्रॅक्टर। तर मला वाढायचं चाललंय पहा, आम्हा दोघाला घ्यायचं चाललंय वाढून। वाव, हे पहा दे। तर हे आपलं ताट वाढलेलं आहे बघा, बाजरीची भाकरी आणि रानातलं मटण। हे पहा, आता मुलांनी जेवण चालू केलेलं आहे। दीदी, कसं झालंय मटण, कसं वाटतंय जेवायला असं रानात? घरात भारी का रानात भारी का? आमच्या दीदीला सुद्धा आवडलंय बघा हे मटण खायला। तर ताट तयार केलेलं आहे पहा, आमच्या दोघांची दोन ताट। मित्रांनो, आपली दोन ताट तयार केलेत। बाजरीची भाकरी आहे, भात आहे, मुलींनी त्यांचं जेवण चालू केलंय। कांदा लिंबू आहे, आता लिंबू आपण फोडून खाऊया या जेवण करायला। मंडळी, मी आता जेवण करायला चालू करतोय, माझं ताट तयार आहे। हे पहा, बाजरीची भाकरी घेतलेली आहे। या रानातलं मटण खायला। तर मंडळी, आमच्या सगळ्यांची जेवण झालेली आहेत। एवढा रस्सा शिल्लक राहिलाय, लाल भडक असा रस्सा आहे पहा। हे लहान मुलांचं शिल्लक राहिलेलं आहे, रस्सा आहे, थोडंफार मटण असेल त्याच्यात। बाजरीची भाकरी सगळी संपलेली आहे, राईस एवढा शिल्लक राहिला आहे, चपाती शिल्लक आहे। तर मंडळी, खरंच रानात किंवा झाडाखाली असं मटण खाण्याचा आनंदच खूपच वेगळा आहे सर।
मामाला तर असं खूप आवडलंय, आम्ही इथून पण असंच जेवण करण्याचं नियोजन केलंय. तुम्ही सुद्धा असं घरी बनवून, घरी मटण बनवून घेऊन रानात जाऊन जेवण करा किंवा असं झाडाखाली जेवण करा. प्रवासातलं तर जेवण करण्याचा आनंद खूपच वेगळा आहे. खरंच आम्हाला खूप आवडलं जेवण करायला. मंडळी हे पहा, आता आमचं जेवण करून पॅकिंग झालेलं आहे. कसं वाटतंय असं जेवण केल्यावर?